खाद्य एवं औषधि प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम रविवार को अपने नागपुर दौरे पर थे। नागपुर में पत्रकारों से बात करते हुए उन्होंने कहा कि आगामी दिनों में महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत पवार विदर्भ दौरे पर आ रहे हैं। साथ ही उन्होंने विधायक बच्चू कड़ू के मंत्रिमंडल विस्तार के बारे में के वक्तव्य पर अपनी भूमिका स्पष्ट की है। आज मुझे महत्व था नागपुर ये उपराजधानी है अपना महाराष्ट्र दृष्टि ने अपन बैठक आयोजित के कार्यकारिणी आणि सगळ्यांचं जे अडचणी आहेत सगळं ऐकून घेतलेलं आहे। आपल्याला इथे जिल्हा जे जिल्ह्याच्या ठिकाणी आपला अध्यक्ष आहे त्याच्याबद्दल सुद्धा लोकांनी सांगितलं मागणी केलेला आहे आणि त्या दृष्टीने आपण सगळं विचारमेन करून आता मी मुंबईला जात आहोत आणि लवकरच काही ना काही निर्णय आपल्याला बाकीचं या नागपूर जिल्ह्याचं असेल बाकीचे जिल्ह्याचे काम राहिलेले आहेत हे सगळं आम्ही लवकरच नेमणुका करणार आहोत। अन्न औषध प्रशासन मंडळ आपल्याकडे आहे, आपण काय नवीन करणार आहोत? नवीन म्हणजे काय, आपल्याला अन्न आणि औषध विभागामध्ये काय औषधीमध्ये फार मोठा भेसळ सुरू आहे, अन्नामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ सुरू आहे। तर ते मागच्याच आपल्या या अधिवेशनामध्ये बच्चू कडू यांनी सुद्धा सांगितलं आमदार साहेब की अमूल हा जे दूध जे येत आहे ते सुद्धा भेसळ आहे आणि या दृष्टिकोनातून सर्व हे माहिती घेऊन आम्ही जे भेसळ ज्या प्रमाणामध्ये सुरू आहे ते बंद करण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या विभागामध्ये मी काम करणार आहोत। दुसरा म्हणजे 100% गुटखा बंद राहील हे सुद्धा मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो। म्हणजे गुटखा जे आता सध्या सुरू आहे आपण पाहतो की 3 महिन्यामध्ये जवळजवळ 140 कोटीचा गुटखा आम्ही जप्त केला आणि ते रेव्हेन्यू आपल्याला राज्य सरकारला मिळालेलं आहे आणि त्या दृष्टीने आपण काम करत आहोत आणि त्याच्यामध्ये जरूर थोडाफार सुधारणा आपल्याला 1-2 महिन्यामध्ये आपल्याला दिसून येईल की माझ्या विभागामध्ये सुधारणा झालेलं आहे आणि या विभागाचा सुद्धा उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा मी काम करणार आहे।